न्यूक्लियर एनर्जी म्हणजे अणुविद्युत केंद्र ऊर्जेवर आधारित. न्यूक्लियर म्हणजे काय? केंद्रकीय, अणुकेंद्रकीय ऊर्जेवर आधारित पॉवर प्लांट म्हणजे काय? जिथं इलेक्ट्रिसिटीची निर्मिती होते. इन द पॉवर प्लांट बेस्ड ऑन न्यूक्लियर एनर्जी ऑल्सो स्टीम टर्बाइन इज यूज्ड टू रोटेट द जनरेटर. पहिले कोणतं पाहिजे? आपण थर्मल पॉवर स्टेशन, थर्मल पॉवर एनर्जी. त्याच्यामध्ये काय होते? कोल एनर्जीतली हीट कशात रूपांतरित केले जाते? इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. इथं सुद्धा इन द पॉवर प्लांट बेस्ड ऑन न्यूक्लिअर एनर्जी, अणुविद्युत केंद्रीय ऊर्जेवर आधारित असणारे स्टीम टर्बाइन इज यूज्ड टू रोटेट द जनरेटर. कशाचा वापर केला जाते? स्टीम टर्बाइन, वाफेच्या सहाय्याने चालणाऱ्या टर्बाइन्स इज यूज्ड टू रोटेट द जनरेटर. या ठिकाणी सुद्धा जनरेटरमध्ये फिरवले जाते. हाऊ एव्हर, तथापि हिअर द एनर्जी रिलीज्ड बाय फ्युजन ऑफ न्यूक्लिया ऑफ द ॲटम्स लाईक युरेनियम आर प्ल्युटोनियम इज यूज्ड टू जनरेट द स्टीम ऑफ द हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर. तथापि काय केलं जाते इथं? हिअर द एनर्जी रिलीज्ड बाय फ्युजन, एफ आय डब्ल्यू एस आय वाय. फ्युजन म्हणजे विखंडन, म्हणजे एकाचे दोन करणे. आणि फ्युजन, एफ यू एस आय ओ एन, फ्युजन म्हणजे एकत्रित येणे. फ्युजन म्हणजे काय असते? एकत्रित येणे. फ्युजन म्हणजे तुटणे. बायनरी फ्युजन, मल्टिपल फ्युजन झालेले आहेत ना ते, कशा सायन्समध्ये, सायन्स टू मध्ये कशात आहे? टाईप्स ऑफ द रिप्रोडक्शन, असेक्सुअल आणि सेक्सुअल अनुमामध्ये कोणतं फ्युजन होते? बायनरी फ्युजन होते आणि बायनरी फ्युजन होते नाही, मल्टिपल फ्युजन. फ्युजन म्हणजे काय होते मग? तुकडे तुकडे करून जा. प्लुटोनियम कोणते कोणते? युरेनियम और प्लुटोनियम इज यूज, यांना रेडिओएक्टिव्ह सब्स्टेन्सेस म्हणतात. युरेनियम आणि प्लुटोनियम काय म्हणतात? युरेनियम आणि प्लुटोनियमला काय म्हणायचं तुम्ही? रेडिओएक्टिव्ह सब्स्टेन्सेस इज यूज्ड टू जनरेट द स्टीम ऑफ द हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर. हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरचे द एनर्जी इन द स्टीम्स रोटेट्स द टर्बाइन. द एनर्जी इन द स्टीम, वाफ्यामध्ये असणारी एनर्जी कशाला फिरवते? टर्बाइन्सला रोटेट करते. विच इन टर्न्स ड्राईव्ह द जनरेटर, आणि ज्याचा शेवट टर्न म्हणजे शेवटी कोणाला फिरवते ते? विच इन टर्न्स ड्राईव्ह द जनरेटर प्रोड्युसिंग इलेक्ट्रिसिटी. काय निर्माण करते? इलेक्ट्रिसिटी निर्माण करते. द फ्लो चार्ट ऑफ द न्यूक्लिअर पॉवर प्लांट इज शोन इन द फिगर 5.8. न्यूक्लिअर रिएक्टर ऑर फ्यूल न्यूक्लिअर फ्युजन, न्यूक्लिअर रिएक्टर फॉर न्यूक्लिअर फ्युजन. नंतर सिस्टीम फॉर स्टीम जनरेशन फ्रॉम द वॉटर, स्टीम टर्बाइन, जनरेटर, इलेक्ट्रिसिटी. आणि स्टीम टर्बाइन पासून पुन्हा खाली आणल्यानंतर सिस्टीम फॉर कन्वर्शन ऑफ द स्टीम बॅक इन टू द वॉटर. दोन्ही याला दाखवलेले आहेत. फ्युल युरेनियम. आता मागची जर ब्लॉक डायग्राम घेतली तुम्ही, बाकी कम्पेअर कोणासोबत करता येते तुम्हाला? 5.5 सोबत. वरच्या याच्यात तिथे फ्लो चार्ट लिहिले 5.5 5, याच्यात तिच्यात मजाबरोबर 1 2 3 4 5 आहेत. 5 खालचे 2 आहेत, म्हणजे टोटल 7 झाले. इकडे टोटल 6 झाले. फ्युल कोल म्हणून इथं कोणते कुठून तयार होते? मग फ्युल युरेनियम और प्लुटोनियम. बॉयलर फॉर कन्वर्शन ऑफ द वॉटर स्टीम, इथं काय? न्यूक्लिअर रिएक्टर फॉर न्यूक्लिअर फ्युजन, हा एक शिल्लकचा पॉईंट आहे. कोणता? न्यूक्लिअर रिॲक्टर. अतिशय महत्त्वाचा न्यूक्लिअर रिॲक्टर असते हा, म्हणजे चंबर पाहिजे की त्याचे पण थोडंसंही प्रकारची हवा किंवा काहीच बाहेर पडणार नाही. म्हणजे युरेनियम नाही, युरेनियमचा जर पण बाहेर पडले, युरेनियम काय आहे? ते रेडिओएक्टिव्ह सब्स्टन्सेस आहेत. हे जर वातावरणात जर पसरले तर ते झाडांमध्ये वातावरणात पसरतात आणि आपल्या माणसावर परिणाम करतात. व ते सजीवस्थित त्यांच्यावर परिणाम करतात, याचा हा साईड इफेक्ट काय होता. म्हणून कोणता आहे ते पहिले पहा. हे तुम्ही वर लिहू शकता इकडे फ्युल, जसं फ्युल कोल आहे तसं इथं काय लिहू शकता तुम्ही? फ्युल युरेनियम और प्लुटोनियम, त्याच्यापासून काढला. न्यूक्लिअर रिॲक्टर फॉर न्यूक्लिअर फ्युजन. नंतर तिसरं काय होतं? ते सिस्टीम फॉर स्टीम जनरेशन फ्रॉम द वॉटर. सिस्टीम फॉर स्टीम जनरेशन, सिस्टीम फॉर स्टीम जनरेशन फ्रॉम द वॉटर. नंतर स्टीम टर्बाइन, इथे काय? स्टीम टर्बाइन, जनरेटर, इलेक्ट्रिकल एनर्जी. स्टीम टर्बाइन पासूनच एरो काढला. सिस्टीम फॉर कन्वर्जन, इथं काय? सिस्टीम फॉर कन्वर्जन स्टीम बॅक टू द वॉटर. जशी घ्या
तसेच ब्लॉक ते चार्ट आहे आणि तिथून पुन्हा एरो काढला वर. तर समज मधातले दोन मुद्दे याचा थोडंफार शेवटचे पहिले दोन काय काय होते मग सांगा. पहिलं फ्युल युरेनियम ऑर प्लुटोनियम, पहिल्या जे काय होते फ्युल युरेनियम ऑर प्लुटोनियम, त्याचं रूपांतर कशा होते न्यूक्लिअर रिॲक्टर फॉर न्यूक्लिअर फिजन, न्यूक्लिअर रिॲक्टर फॉर न्यूक्लिअर फिजन. तिथून चालले ते सिस्टीम फॉर स्टीम जनरेशन फ्रॉम द वॉटर, इथं काय होतं बॉयलर होतं, बॉयलर फॉर कन्वर्शन ऑफ द वॉटर स्टीम. इथं काय दिसेल तुम्ही सिस्टीम फॉर स्टीम जनरेशन फ्रॉम द वॉटर म्हणजे स्टीम जनरेशन, एवढं लिहिलं तरी चालते. चार ब्लॉक आहे ना सारखेच आहेत, कोणत्या कोणत्या बॉयलर फॉर कन्वर्शन ऑफ द वॉटर टू स्टीम, बॉयलर फॉर इथं काय केलेलं आहे सिस्टीम फॉर स्टीम जनरेशन टर्बाईन्स, नंतर स्टीम टर्बाईन जनरेटर आणि प्रोडक्शन ऑफ द इलेक्ट्रिकल एनर्जी, का फक्त इलेक्ट्रिकल एनर्जी. पहिल्या नंबरचं आहे न्यूक्लिअर रिॲक्टर, हे एक शिल्लकचं आहे ब्लॉक डायग्राममधलं, खरं लक्षात ठेवा. दस हिअर न्यूक्लिअर एनर्जी इज कन्वर्टेड इन टू द थर्मल एनर्जी, या ठिकाणी काय केलं जाते न्यूक्लिअर एनर्जीचं रूपांतर कशात केलं जाते थर्मल एनर्जी इज थर्मल एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी इज कन्वर्टेड इन टू थर्मल एनर्जी, थर्मल एनर्जी इज कन्वर्टेड इन टू कायनेटिक एनर्जी ऑफ द स्टीम, कायनेटिक एनर्जी इज कन्वर्टेड इन टू कायनेटिक एनर्जी ऑफ द टर्बाईन्स, अँड फायनली द कायनेटिक एनर्जी ऑफ द टर्बाईन इज कन्वर्टेड इन टू द इलेक्ट्रिकल एनर्जी. युरेनियम मध्ये कोणती एनर्जी आहे मग न्यूक्लिअर एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जीचं रूपांतर कशात केलं जाते थर्मल एनर्जी, थर्मल एनर्जी, थर्मल एनर्जीचं रूपांतर स्टीम एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ द स्टीम, कायनेटिक एनर्जी ऑफ द स्टीम. स्टीमचं काय करतं स्टीम कोणाला फिरवते टर्बाईन, म्हणून कायनेटिक एनर्जी ऑफ द स्टीम इज कन्वर्टेड इन टू द कायनेटिक एनर्जी ऑफ द टर्बाईन, म्हणजे कायनेटिकचा कायनेटिकमध्येच होते आणि पुन्हा कायनेटिक एनर्जी ऑफ द टर्बाईन्स अँड फायनली कायनेटिक एनर्जी ऑफ द टर्बाईन इज कन्वर्टेड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी. मग आता जर सरळ विचार केला तुम्ही तर कोणाचं रूपांतर कसं झालं न्यूक्लिअर एनर्जी इन द युरेनियम इज कन्वर्टेड इन टू द इलेक्ट्रिकल एनर्जी, मधातले हे मध्यस्थी होते मेडिएटर होते ते आता काय असतात. कॅन यू टेल हाऊ डज न्यूक्लिअर फिजन टेक्स प्लेस, न्यूक्लिअर फिजन कशा प्रकारे घडून येते पहा. तिथं फिगर दिलेली आहे तशी न्यूक्लिअर वर काय केलं जाते न्यूट्रॉनचा मारा करतात, न्यूक्लिअर एनर्जीमध्ये काय केलं जाते बॉम्बार्डमेंट ऑफ न्यूट्रॉन, एक न्यूट्रॉनचा मारा करतात. 5.10 फिगर पहा तिथं दिलेले आहे ते त्याच्याविषयी सांगत त्याच्यात. सर्वात पहिलं काय दिलेलं आहे युरेनियम, युरेनियम दिसते यू 225 आहे, 235 असायला पाहिजे 235 82. आता त्याच्यावर न्यूट्रॉनचा मारा केला मारा तर त्याच्यापासून युरेनियमचा पुन्हा तयार झाला युरेनियम 238 वर. दोघांचा न्यूट्रॉन आणि युरेनियम दोघं कॉम्बाईन झाल्यानंतर आता हे जरा असं एनर्जेटिक बनलं, दुसरा ब्लॅक बनलेला की स्पॉट. आता ह्या युरेनियमचं फ्युजन होते म्हणजे याचे दोनमध्ये रूपांतर होते, वरचं दिसते बा आणि खालचं दिसते के आर, बी ए म्हणजे बा, बाचा काय होते कंपाऊंड, बी ए कोण आहे बेरिलियम बाज म्हणसन, के आर काय होते कौलकार क्रिप्टॉन नाही तर बा कौलकार करबा आदे बाबा मोडोकर बाबा आहे ना. बेरियम आणि क्रिप्टॉन असे दोन प्रकारचे तयार होतात आणि किती न्यूट्रॉन बाहेर पडतात तरी 3 न्यूट्रॉन बाहेर पडतात. समजलं, एक युरेनियम असते जड, त्याचं रूपांतर कशा कशामध्ये होते पहा हे आता बोलवत सांगतो. युरेनियमचा न्यूट्रॉनचा मारा युरेनियम फिरला जातो, चेन रिॲक्टर म्हणतात त्याला. काय होते असा हा युरेनियम आहे यू, याच्या मारा गेला न्यूट्रॉनचा, हे चंबरमध्येच केला जातो बरं सिस्टीम ऑफ न्यूक्लिअर काय ते सिस्टीम फॉर कन्वर्शन ऑफ न्यूक्लिअर एनर्जी इन टू न्यूक्लिअर रिॲक्टर, सिस्टीम फॉर न्यूक्लिअर रिॲक्टर फॉर न्यूक्लिअर फिजन, या ठिकाणी असा मारा केला जाते. मग युरेनियमचा मारा झाला की हा जर बदला एनर्जेटिक आपण डायरेक्ट करू याच्यावर युरेनियम मारा केला, 1 2 आणि मधात 1 2 3 त्याच्यापासून बनते बेरिलियम आणि क्रिप्टॉन, यन 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 एकदा एन मारले होते. तर आता काय होते मग हे पुन्हा एन कोणाला दोन बोलतात युरेनियम,
high yang kena zon kuning uranium, high kena zon kuning uranium. Ada tiga atom or marang itu ada punya aja beryllium ani krypton, beryllium ani krypton, ani air, don, tin, neutron, neutron, neutron. Ya sih itu so, menjadi ekah pasum tar di sini tiga, ada tiga cetar di tiga, tindrik 9 ते 27 सकाळी वेळातच या चेंजचा रिएक्शन रेट एवढा प्रचंड वाढते की ते रिएक्शन आटोक्यात आणून पडून जाते एवढा म्हणून हे जान कंट्रोल केला जाते कधी कधी 1 न्यूट्रॉन गायब करतात किंवा 2 न्यूट्रॉन गायब म्हणजे याच्यापासून तयार होणारे न्यूट्रॉन न्यूट्रॉन तयार केल्यानंतर ते ऍब्सॉर्ब करण्यासाठी पुढे सिस्टम बनवतात कधी कधी तर हे चेन नियर रिएक्शन अशी केली जाते मग काय तुमचा आंसर असा आहे किंवा काय केले जाते युरेनियमवर न्यूट्रॉनचा मारा केला जाते युरेनियमवर न्यूट्रॉनचा मारा केला जाते आणि त्याच्यापासून काय तयार होते मग बेरिलियम आणि क्रिप्टॉन मध्ये त्याचं तुटतं ते पहा याच्यातलं वाचन दाखवतो कुठे आहे डब्बा हाऊ डज न्यूक्लियर फिजन टेक्स प्लेस देयर आर प्रोटॉन एंड न्यूट्रॉन इन द न्यूक्लियस ऑफ एन एटम During nuclear fission, the nucleus undergoes fission either due to the natural radiation or due to the bombardment of the other neutrons on it. The fission liberates the energy which is known as a nuclear energy or atomic energy. पहा, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एनर्जी कशी निर्माण होते हे तर आहेच आपलं एनर्जी कशी निर्माण होते युरेनियम सहज मास असेल हा युरेनियमवर न्यूट्रॉनचा मारा केला युरेनियमची ऍटॉमिक नंबर किती आहे ते मला क्लियर दिसत नाही 235 आहे की किती 235 आहे ना नक्की 235 आणि खाली किती आहे 82 न्यूट्रॉनवर असते किती 1 आणि 0 म्हणजे टोटल तयार झाले म्हणून 236 याचे युरेनियमवर किती झाले आता 236 82 याच्यापासून काय काय बनलं बेरिलियम क्रिप्टॉन बेरिलियम क्रिप्टॉन हा बेरिलियम वर क्रिप्टॉन खाली झाला तर काही फरक पडत नाही बेरिलियम आणि क्रिप्टॉन न्यूट्रॉन साठी पुन्हा काय होते 01 01 01 किती झाले हे 3 आता बेरिलियम आणि क्रिप्टॉनचे सांगा किती किती आहेत वर किती आहे 141 खाली 58 141 आणि 58 58 आणि 56 आहे 56 आहे आणि खाली काय 82 आणि 36 अच्छा बरं ठीक आहे 141 आणि 56 आणि क्रिप्टॉन वर किती आहे 92 36 करा बरं बिल 1 2 3 3 4 4 2 6 6 6 14 9 23 ॲटॉमिक मास बरोबर होते आता 56 57 सॉरी 56 6 62 30 92 असे मग हे 92 आहे टोटल झाले 92 म्हणजे ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास बरोबर झाले असे एवढ्याचं रूपांतर झालं आता कधीही एकापासून जे दोन तयार झाले असे युरेनियम आणि हे त्याच्यामध्ये मास हे मॉलिक्युलर मास आणि ॲटॉमिक मास बरोबर राहिला पण जे ॲक्च्युअल मास असते त्याच्यामध्ये थोडासा फरक पडते थोडासा फरक म्हणजे समजा हे एकंदरीत समजा 10 ग्रॅम असेल 10 ग्रॅम असेल त्या दोघांचा मास 9.5 ग्रॅम पडते 9.5 ग्रॅम म्हणजे थोडाफार मास डिफरन्स पडते कधी येते एका गोष्टीची दोन गोष्ट झाली तर त्याच्यामध्ये थोडीशी वस्तूचा मासमध्ये फरक पडत असते कारण ॲटम्स मॉल्यूल त्याच्यामध्ये थोडेफार अलग अलग होतात आता हा जो 0.5चा 0.5 इकडे ओरिजिनल मास किती होता 10 ग्रॅम आणि आता किती झाला 9.5 ग्रॅम म्हणजे कितीचा फरक झाला तो 0.5 ग्रॅमचा हे 0.5 याचं रूपांतर होते एनर्जीमध्ये याचा शोध लावला आइन्स्टाईन न्यूटन्स ए इज इक्वल्स टू
एमसी स्क्वेअर का फॉर्मूला आहे आइन्स्टाइनचा आहे ना न्यूटनचा नाही का ए इज इक्वल टू एमसी स्क्वेअर डेल्टा एमसी स्क्वेअर म्हणजे मास डिफरन्स म्हणतात ए इज इक्वल टू एमसी स्क्वेअर या फॉर्म्युलेनुसार ए म्हणजे एनर्जी डेल्टा एम म्हणजे मास मधील फरक आणि सी म्हणजे वेलोसिटी ऑफ द सन सनलाइट सनलाइट म्हणजे 3 × 10⁸ हे झालं 3 × 10⁸ आणि मास मधला फरक किती आहे 0.5 ग्रॅम 0.5 ग्रॅम म्हणजे किती 5 × 10⁻¹ किलोग्राम ग्रामचं रूपांतर केले की -3 kg आणि मास झालं 1 म्हणून 5 × 15 × 10⁴ एवढी एनर्जी इथं बाहेर पडली एवढी एनर्जी इथं 15 × 10⁴ जी एवढी एनर्जी बाहेर पडली आता ही एनर्जी कशासाठी वापरली जाते पाणी गरम करण्यासाठी आंघोळीसाठी नाही बरं मग पाणी गरम तयार केलं असं की त्याचं रूपांतर कशात केलं जाते स्टीम मध्ये केल्यानंतर स्टीम कोणाला फिरवते टर्बाईन फिरवते टर्बाईन कोणाला फिरवते जनरेटर फिरवते जनरेटर कोणाला फिरवते नाही तो सभ्य माणूस आहे तो कोणालाच फिरवत नाही तो इलेक्ट्रिसिटी तयार करते ते फिरवा फिरीचे काम मागचे लोकच करतात बरोबर अशा पद्धतीने इलेक्ट्रिसिटी आहे ज्यापासून तयार होते आलं लक्षात आता काय होते की जेव्हा युरेनियमला न्यूट्रॉन्सचं बॉम्बार्डमेंट केला जातो म्हणजे युरेनियमवर न्यूट्रॉनचा मारा केला जातो तेव्हा त्याच्यापासून असे बेरिलियम आणि क्रिप्टॉन हे दोन एका ॲटम पासून दोन मॉलिक्युल्स तयार होतात दोन ॲटम ब्रेक होतात परंतु याच्यामध्ये थोडीफार मासमध्ये डिफरन्स येते मास डिफरन्स होतात त्याला हा जो मास डिफरन्स आहे मास डिफरन्स इज कन्व्हर्टेड इन टू इलेक्ट्रिक इज ए इज इक्वल्स टू एमसी स्क्वेअर या फॉर्म्युल्यानुसार तर तिथं शॉर्टकटमध्ये लिहायचं असेल लिहा नाही तर नोट्समध्ये असे आहे काय नोट्सच भेटले म्हणा नाही या चॅप्टरच्या मागवू नका पहा When neutron is bombarded on the atom of uranium, when neutron is bombarded, B-O-M-B-A-R-D-D, bombardment म्हणजे मारा करणे on an atom of the uranium 235, uranium 235 वर जेव्हा याचा मारा केला जातो it absorbs the neutron and converts it into isotope uranium. Isotope म्हणजे काय डोक्यावरची संख्या आयसोटोपला मराठीत म्हणतात समस्थानिके हॅव्हिंग डिफरंट ॲटॉमिक नंबर ॲटॉमिक मास नंबर बट सेम ॲटॉमिक नंबर 235 × 236 झाला टोपी अलग अलग असणे म्हणजे टॉप अलग अलग असणे ठीक आहे ना खालच्या याला काय म्हणतात पॅन्ट तोच आणि टॉप अलग अलग झाले आयसोटोप आयसोटोप ही हॅव्हिंग पा 235 किती झालं ते 236 वर झालं ज्याचा ॲटॉमिक मास नंबर अलग अलग असते पण ॲटॉमिक नंबर सारखा असते त्यांना म्हणायचं समस्थानिके समजलं काय स्थानिके काय म्हणतात त्याला समस्थानिके मराठीत म्हणतात समस्थानिके ज्यांच्या ठिकाणी एकाच ठिकाणी सम म्हणजे सारखा आणि स्थानिके म्हणजे स्थान समस्थानिके मराठीत कुठे कुठे अर्थ लागते आयसम म्हणजे सारखा समजलं युरेनियम 236 रूपांतर होतं पहिले किती होतं 235 युरेनियम 236 बिंग एक्स्ट्रीमली अनस्टेबल अतिशय अस्थिर आहे चंचल आहे तो स्थिर राहत नाही अनस्टेबल कन्वर्ट्स इन टू द ॲटम्स ऑफ बेरियम अँड क्रिप्टॉन की कोणाकोणाचा तयार होते तो बेरियम आणि क्रिप्टॉन या दोन ॲटम्समध्ये त्याचं रूपांतर होते प्रोसेस ऑफ फ्युजन रिलीजिंग 3 न्यूट्रॉन्स आणि रिलीज म्हणजे मुक्त करणे काय करते तो 3 न्यूट्रॉन्स मुक्त करते किती न्यूट्रॉन्स मुक्त करते 3 अँड 200 MeV मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एमई व्हीचा लॉंग फॉर्म काय होते मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी मुक्त करते इथपर्यंत पुन्हा एकदा पहा जेव्हा एवढं हे वाचा तुम्ही 2-4 वेळा वाचा वाचल्या फक्त पुढचा वाचू नका याचं तुम्हाला मराठीत समजलं पाहिजे आणि आता हातोहात वाचलं तर समजे असंच आहे असंच घरी वाचलं कालचं वाचलं अर्थ समजला अर्थ समजून घ्यायची गरज नाही म्हणा ते तुम्ही सांगत जा फक्त हा मी सांगितल्यावर तो तेवढा अर्थ समजून घेत जा कारण पुढे मग स्वतःहून अभ्यास करावा लागते ना आता जर अर्थ समजले तर पुढे कामात येतो काय काय होते सांगा बरं खाली पाहायची गरज नाही जर नाही आठवलं की तिथेच पाहायचं युरेनियमवर एका न्यूट्रॉनचा मारा केला जाते मारा करण्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हिट करणे नाही बॉम्बार्डमेंट म्हणतात बॉम्बार्डमेंट बॉम्बार्डमेंट नाही गव्हर्नमेंट सारखं बॉम्बार्डमेंट त्याच्यामुळे काय होते तो युरेनियमचा आयसोटोप तयार होते 236 हे आयसोटोप तयार होते आणि आयसोटोप कसा एकदम अनस्टेबल असते
अनस्टेबल असते. अनस्टेबल असल्या कारणाने त्याचा ब्रेकअप होते. कोणाचं? युरेनियमचं. कोणाकोणामध्ये? क्रिप्टॉन आणि बेरिलियम मध्ये. क्रिप्टॉन आणि बेरिलियम मध्ये आणि सोबत तीन न्यूट्रॉन बाहेर पडतात. किती न्यूट्रॉन बाहेर पडतात? तीन न्यूट्रॉन बाहेर पडतात. अजून सोबत काय पडते? 200 मेगा इलेक्ट्रॉन एनर्जी बाहेर पडते. म्हणजे अशा प्रकारे एका युरेनियमचं फिजन झाल्यामुळे, आता ब्रेकअप नाही म्हणत, फिजन झाल्यामुळे 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी बाहेर पडते. तर मग अशी कल्पना करा तुम्ही की एका ठिकाणी असं किती प्रचंड प्रमाणात युरेनियम असते. अमेरिकेसारख्या विकसित देशांमध्ये रेडिओएक्टिव्ह सबस्टन्सेसपासून प्रचंड प्रमाणात एनर्जी बनवतात. आपल्या इथं एकमेकाचा विरोध करतच आपण मग नाव कोणतं असो फक्त एकमेकाचा विरोध करायचा. इथं आपल्या महाराष्ट्रात हे ॲटॉमिक पॉवर स्टेशन येत होतं कोकणच्या कुठेतरी, BJP फडणवीसच्या काळात येऊन त्याचे पहिले येऊन राहिलं होतं, म्हणजे वरून आलं होतं, पण शिवसेनेनं त्यावेळेस विरोध केला होता. एका जणानं आत्महत्याच करून टाकली होती, तर ते निघून गेलं. नाही ते मेगा याची कॉस्ट कमी आहे एकदम. ॲटॉमिक पॉवर स्टेशनपासून कॉस्ट कमी आहे आणि एनर्जी म्हणजे ऊर्जा भरपूर तयार होते. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशनपासून एनर्जी तयार करणं फार कठीण आहे आणि पाऊसच नाही पडला तर त्याचा उपयोग करता येत नाही. उन्हाळ्यात पाहत नाही काय, उन्हाळ्यात कोण लोडशेडिंग असते? इलेक्ट्रिसिटीचा वापर निर्मिती कमी आणि वापर जास्त, त्याच्यामुळे तिथं मग लोडशेडिंग तयार होते. अमेरिकेसारख्या देशात लोडशेडिंग आहे का? तुम्ही ते पाहता ना WWE किती लाईट असतात त्याच्यात. तो आला की असं केलं इकडून जाईल, असं केलं इकडून जाईल, अजून कसं कसं केलं की लाईटच लाईट बाहेर पडतात. तेवढी ते लाईटचं आहे, त्याच्या अंगात शक्ती असते असं नाही, तर त्याचा तसा हात हलवला की तिकडून. त्याच्यासाठी प्रचंड प्रमाणात एनर्जी पाहिजे, इलेक्ट्रिक एनर्जी पाहिजे. तर मग एका युरेनियमच्या ॲटमपासून किती एनर्जी बाहेर पडली? 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट MeV एवढी एनर्जी बाहेर पडली. द थ्री न्यूट्रॉन्स जनरेटेड इन दिस प्रोसेस कॉज फ्युजन ऑफ द थ्री अदर युरेनियम. मी दाखवलीच होती चेन रिॲक्शन. आता ते जे तीन बाहेर पडले होती न्यूट्रॉन, ते पुन्हा दुसऱ्या तीन ॲटमवर मारा करतात अँड रिलीजिंग मोर एनर्जी. आता किती एनर्जी बाहेर पडेल मग? 200 200 200 किती? 600. आणि अशा प्रकारे ती एनर्जी वाढत राहते. म्हणून याच्यावर काही वेळानंतर त्याच्यावर काय केलं जाते? कंट्रोल केलं जाते, नियंत्रण केलं जाते. द न्यूट्रॉन्स रिलीज इन दिस रिॲक्शन रिलीज मोर एनर्जी थ्रू फ्युजन ऑफ द मोर युरेनियम न्यूक्लियाय. दिस प्रोसेस ऑफ फ्युजन ऑफ युरेनियम 235 आहे. 235 हा स्टेबल आहे म्हणजे स्थिर आहे आणि 236 हा अनस्टेबल आहे. काऊन? की त्याच्याजवळ मग न्यूट्रॉनचे मारा केल्याने एनर्जी येते. ॲटम कंटिन्यूज अँड इट इज कॉल्ड द चेन रिॲक्शन. आणि याला कोणती रिॲक्शन म्हणतात? चेन. चेन कशी असते? शृंखला. शृंखला म्हणजे काय? म्हणजे कंटिन्यू मध्ये सुरू राहते. चेन पावर चेन कशी जोडलेली असते? तुमच्या गळ्यात चेन असते की नाही? गोप एक चेन, त्याला दुसरी साखळी, तिसरी साखळी, साखळदांड, त्याला चेन म्हणतात. अशा प्रकारची असते. इन द न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स अ कंट्रोल चेन रिॲक्शन रिझल्ट्स इन द रिलीज ऑफ द थर्मल एनर्जी. आता न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये काय होते? काय जातात संपल्यावर आले असेल टाइमिंग पाहिजे संपले. इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट अ कंट्रोल चेन रिॲक्शन रिझल्ट्स इन रिलीज ऑफ द थर्मल एनर्जी विच इज यूज फॉर इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन. पहा आता याच आपल्याला त्यांनी भरल्याला सांगितलं. इंटरनेट माय फ्रेंड तिथं तुम्हाला दिसेल, आपल्याजवळ दिसेल याच्यात ऐकायचे. पहा कम्प्लीट द फॉलोइंग टेबल फॉर सम इम्पॉर्टंट न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स इन इंडिया. हे न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स आहेत इथं. याच्यात मागच्या महाराष्ट्राचा नंबर कुठे होता? फक्त चंद्रपूरला 3340 मेगा वॅट एवढी एनर्जी तयार होत होती. कशी? थर्मल पॉवर स्टेशनच्या सहाय्यानं. काही लहान लहान प्लांट्स दिलेले होते पण त्याच्यात काही नावं दिलेले नव्हते. दुसरं काय? कुडाकुलम. कोणा राज्यात आहे तुमचे भरलेशन? पहा कुडाकुलम तामिळनाडू. ऐकते तामिळनाडू. कॅपॅसिटी किती आहे त्याची मेगावॅटची? हे नेटवर भेटते तुम्हाला. हा हे पहा इथं नेट तयार आहे माझ्याजवळ. कुडाकुलम तामिळनाडू. तामिळनाडू 4407 4407 4760 4760. मी लिहून ठेवतो ना पहिला कोणता? तामिळनाडू डबल लिरेवाडू
तमिलनाडु 4760 तारापूर कुठे आहे तारापूर महाराष्ट्र मध्ये एमएच करून टाका तिथं महाराष्ट्र स्टेट आणि निर्मिती किती आहे याची फार किती मोठी आहे 1400 रवाटा भाटा रवाट भाटा राजस्थान 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 एनर्जी किती 172 काईगा हे आपल्या कर्नाटक आहे कुठे हा कर्नाटका मध्ये जाय कर्नाटका आणि कॅपॅसिटी 880 भरून ठेवा डबल एकदा सांगतो पहा कुडानकुलम तामिळनाडू मध्ये कुडानकुलम कुठे येते तामिळनाडू मध्ये इथं पहा हे लोक याला विरोध करत राहतात ऍटम पॉवर स्टेशनला तामिळनाडूचे लोक बिचारे एकदम गरीब आहेत म्हणून तिथं प्रचंड प्रमाणात चालते पण 4760 एवढी कुठेतरी होती काय देवडी फक्त मध्य प्रदेशातच थर्मल पॉवर स्टेशन तयार केले जाते तेच अंक कदाचित तोचा तो जसा तसाच इकडे रिपीट झालेला आहे की नाही असेल तो दुसरा आहे तारापूर महाराष्ट्रामध्ये 1400 वॅट फक्त थर्मल पॉवर स्टेशनच्या ॲटम पॉवर स्टेशनच्या सायन फक्त 1400 वॅट तयार होते नंतर रवाट घाटा राजस्थानमध्ये येते 172 आणि कायगामध्ये कर्नाटकमध्ये येते 880 मेगावॅट एवढी एनर्जी तयार होते खाली जे स्कीमॅटिक डायग्राम दिलेला आहे स्कीमॅटिक डायग्रामचे हे डायग्राम काही कामाचे नाही फक्त नावं कामाचे आहेत पहा आता वर्षाच्यात काय होते न्यूक्लिअर रिॲक्टर कंट्रोल पॉड्स हे प्रत्येकाचं फक्त नाव लक्षात ठेव ना बॉयलर न्यूक्लिअर रिॲक्टर कंट्रोल पॉड्स याच्यावर कंट्रोल पॉड्स टाकेले असतात म्हणजे त्याच्यावर न्यूट्रॉन आता पाहिलं की नाही एकाचे तीन करते तिनाचे तीन त्रिक नऊ करी तिनाचे सहा कसे म्हणजे नऊचे 27 आता 27 वर आलं की ते मग थांबवतात हे न्यूक्लिअर कंट्रोल पॉड्स काय करतात एकाचे तीन तीनचे नऊ पर्यंत जाऊ देतात नऊच्या नंतरचे त्याची जी असते त्याच्यापासून मग आता एकच तयार करू देतात त्याला म्हटलं जाते कंट्रोल पॉड पहिले न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये काय होतं अशी आताच पाहिलं पहा युरेनियमवर न्यूट्रॉनचा मारा करतात त्याच्यावर त्याची किंमत येते त्याच्यानंतर बॉयलरमध्ये पाणी गरम केलं जाते पाणी गरम केल्यानंतर ॲरो पाहायची कशी आहेत ना ॲरो दिसतात की नाही ते ॲरोच्या सहाय्यानं मग वरून पाणी चाललं वाफ तयार झाली म्हणून पाण्याची हलकी झाली कुठे गेलं ते पंपनं जोराचा मारा केला टर्बाईन्सनं कोणाला फिरवलं जनरेटरवर फिरवलं आणि टर्बाईन्सवरून मारा केल्यानंतर खाली आलं ते इथं ॲरो दाखवतात की नाही खाली गेलं इथं आणि वॉर्म वॉटर त्याच्यानंतर इथं तयार झाल्यानंतर याला गॅप नाही सोडला त्यांनी हे तर कंडेन्सर आहे कुलिंग टॉवरमध्ये पाणी कसं जाईल मग त्यानं फक्त असंच घेतलेलं नाही कुलिंग टॉवरमधलं काय होते मग इथून पाणी सोडलं जाते थंड पाणी कुलिंग टॉवरमधून थंड पाणी सोडलं जाते ॲरो दिसते की नाही ॲरो दिसते त्या ॲरोच्या सहाय्यानं काय होते पाणी पुढे सोडलं जाते आणि कंडेन्सरमधून पाणी थंड होते थोडंफार आणि पुन्हा त्या ॲरोच्या सहाय्यानं पंपाजवळ जाते आणि पंपाच्या सहाय्यानं पुन्हा ते बॉयलरमध्ये टाकलं जाते आणि तिथून हे प्रचार हे केलं जाते खाली अजून दुसरा एक पंप आहे तो कशासाठी अरे न्यूक्लिअर रिॲक्टरच्या मारण्यासाठी करू दे चॅटिंग इकडे आवाज नाही आला पाहिजे नाही तर डबल मग माझ्यासोबतच चॅट करायला येईल तुम्हाला कारण ते सिस्टीम लागू करायला 4-5 मिनिट जातात चांगल्या मुला मुलींचा टाइम पास होते आणि बाकीचे बिचारायला वाईट वाटेल का मास्तर वाटेल नियंत्रण ठेवते आपलं चॅटिंगही करू देत नाही एकमेकाला नंबर देऊ नका बरं हां पहा अ न्यूक्लिअर पॉवर प्लांट डज नॉट यूज फॉसिल फ्युल्स फॉसिल फ्युल्स म्हणजे काय होते जीवाश्म इंधन म्हणजे जमिनीच्या भूगर्भात सापडलेले इंधने लाईक कोल कोळसा प्रॉब्लेम्स लाईक एअर पोल्युशन डू नॉट अराइज
अरे बाबा मनपुर कह रहे हैं देयर फॉर प्रॉब्लम्स लाइक एयर पोल्यूशन तू तिकडे काय करा पण आम्हाला त्रास नको होते ना देयर फॉर प्रॉब्लम्स लाइक एयर पोल्यूशन डू नॉट अराइज या ठिकाणी कोळशासारखे इंधनाचं ज्वलन होत नाही कारण कोळसा जर जळला तर कार्बन डायऑक्साइड सल्फर ऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड असे विषारी गॅस बाहेर पडतात परंतु इथं काही ते होत नाही ऑल्सो इफ सफिशियंट न्यूक्लिअर फ्युल इज अवेलेबल दिस कॅन बी अ गुड सोर्स ऑफ द इलेक्ट्रिकल एनर्जी पहिले सांगेन मी जर सफिशियंट म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स जर पुरेशा प्रमाणात आपल्याजवळ असतील युरेनियमचा साठा अमेरिकेत भरपूर आहे प्रचंड प्रमाणात तिकडे युरेनियम सापडतात जमिनीत सापडतात ही तर त्याच्यामुळे तिथं खूप एनर्जी तयार करता येते सल्फर ऑक्साईड सल्फरची खाणी अमेरिकेत खूप आता तुम्ही भूगोलामध्ये पाहत असलं ऐक ना अमेरिकेत खाण्यात सल्फर सापडते युरेनियम सापडते हाऊ एव्हर देर आर फाईव्ह प्रॉब्लेम्स असोसिएट विथ द न्यूक्लिअर पॉवर जनरेशन तथापि फ्यू आहेत फाईव्ह नाही देर आर फ्यू प्रॉब्लेम काही समस्या आहेत प्रॉब्लेम्स नंबर एक काल ते चार समस्या लिहिल्या मग नोट्समध्ये संजू लिहिलं करायचं ना द प्रॉब्लेम द प्रॉडक्ट आफ्टर फ्युजन ऑफ द न्यूक्लिअर फ्युल आर ऑल्सो रेडिओॲक्टिव्ह अँड एमिट हार्मफुल रेडिएशन पहा द प्रॉडक्ट आफ्टर फ्युजन फ्युजन झाल्यानंतर जे प्रॉडक्ट असते ऑफ द न्यूक्लिअर फ्युल आर ऑल्सो रेडिओॲक्टिव्ह ते सुद्धा रेडिओॲक्टिव्ह प्रोडक्ट असतात अँड एमिट हार्मफुल रेडिएशन्स आणि त्याच्यामधून हानिकारक रेडिएशन्स बाहेर पडतात द प्रॉडक्ट्स आर कॉल्ड एज ए न्यूक्लिअर वेस्ट त्या प्रॉडक्टला काय म्हणलं जे न्यूक्लिअर वेस्ट ते एनर्जी निर्मितीसाठी चालत नाही परंतु ते असतातच रेडिओॲक्टिव्ह हाऊ टू डिस्पोज द न्यूक्लिअर वेस्ट सेफली इज बिग चॅलेंज बिफोर द सायंटिस्ट आणि शास्त्रज्ञांच्या समोर या टाकाऊ पदार्थाचं कारण मी सांगितलं की जमिनीत सोडले तरी ते हानिकारक आहेत हवे सोडले तर अतिहानिकारक आहेत मग आता कुठेतरी 16 पाण्यात सोडले तर त्याच्यापेक्षाही हानिकारक म्हणजे आपण कोणते वेस्ट प्रॉडक्ट कुठे सोडू शकतो जमिनीत सोडू शकतो जमिनीच्या आत म्हणजे हवेत सोडू शकतो जमिनीत सोडू शकतो पाण्यात सोडू शकतो एअर वॉटर अँड सॉईल याच्याचमध्ये सोडू शकतो पण तिन्ही ठिकाणी हे जर वेस्ट प्रॉडक्ट टाकलं तर ते अतिशय हानिकारक आहे म्हणून याचं डिस्पोज म्हणजे विल्हेवाट कशी लावायची हाच मोठा प्रश्न आहे म्हणून पहिली समस्या काय आहे द प्रॉडक्ट आफ्टर फ्युजन ऑफ द न्यूक्लिअर फ्युल आर ऑल्सो रेडिओॲक्टिव्ह द प्रॉडक्ट आफ्टर न्यूक्लिअर फ्युजन आर ऑल्सो रेडिओॲक्टिव्ह हाऊ टू डिस्पोज इज अ बिग चॅलेंज बस एवढं लिहिलं ते दुसरा प्रश्न अँड ॲक्सिडंट इन द न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स कॅन बी व्हेरी फॅटल फॅटल म्हणजे हानिकारक अतिशय हानिकारक असते जर अपघात झाला असा कुठे न्यूक्लिअर पॉवर स्टेशनमध्ये जर अपघात झाला तर त्याच्यामुळे होणारा काय मारा असेल सॉरी काय हानी असेल ते अतिशय हानिकारक असते दिस इज बिकॉज द ॲक्सिडंट मे रिझल्ट इन द रिलीज ऑफ द व्हेरी हार्मफुल रेडिएशन कारण याच्यापासून जर रेडिओॲक्टिव्ह सबस्टन्स जे न्यूक्लिअर रिॲक्टरच्या मध्ये काहीतरी डॅमेज असेल तर त्याच्यातून काय निघेल रेडिओॲक्टिव्ह सबस्टन्सेस बाहेर पडतील हवेत मिसळतील आणि मग ते कुठेही जाऊ शकतात आणि म्हणून याचं फार हानी होऊ शकते हा झाला दोन तिसरा काही दिलेला आहे काय नाही मग आतापर्यंत दोन पॉवर स्टेशन पॉवर निर्मिती तयार झाले उष्णतेमुळे कशी इलेक्ट्रिसिटी निर्माण होते उष्णतेमुळे कशी एनर्जी निर्माण होते उष्णतेमुळे कशी एनर्जी निर्माण होते की उष्णतेमुळे पहिले पाणी गरम केले जाते आणि पाण्याची वाफ होते आणि वाफीच प्रचंड अंडर हाय प्रेशर अँड टेम्परेचर प्रचंड प्रेशर आणि टेम्परेचरमध्ये त्या वाफीला गरम केल्या जाते गरम केल्यानंतर काय केलं जाते मग टर्बाईन टाकल्यानंतर काय केलं जाते मग बापरे जे माहोल म्हणत आहे बाबा पंचवीस जण आहेत का ठीक आहे पहा असं हे होतं याचं वाचन घरी करजा तुम्ही वाचन करजा 3-4 वेळा पहा जॉमेट्री नाही समोर पण तुम्हाला जॉमेट्रीचे एकदम प्रॉब्लेम देतो चॅलेंजिंग प्रॉब्लेम देतो पहा होमवर्क होमवर्क
काही जरा घरी तुमचे बुद्धीत लागले पाहिजे आम्हाला. पेपरमध्ये साधारण मुलांसाठी पास होणं काहीच कठीण नाही हे तुम्हाला माहीतच आहे, पण आउट ऑफ आउट घेणं फार कठीण आहे. तीन मार्काचे प्रश्न आणि चार मार्काचे प्रश्न आणि तीन मार्काचे दोन प्रश्न असे दहा मार्काचे प्रश्न पुस्तकाच्या बाहेर नेत असतात. पुस्तकाच्या बाहेर तुम्ही सांगतो त्याला 98, 99, 95 कसे भेटतात ते त्याच्या तपकीर होतं. ठीक आहे, 100 पैकी 100 घेण्यासाठी तुम्हाला बाकीचे सगळे यायलाच पाहिजे कसे प्रश्न, कारण हे कसं मग इकडून तिकडून तुम्हाला माहीत आहे. तर हे एक जुनं पुस्तक आहे आणि प्रॉब्लेम कुठून घेतले जातात, जुन्या पुस्तकामधून घेतले जातात. आपल्याजवळ दुसरं एक पुस्तक आहे आपण हे शिकवलं झाल्याशिवाय ते चालेल काय, हे शिकवायचं राहिलं ते भारताचं हरवलं कसं काय, तुमची ट्युशन हे घ्यायसाठी आहे काय नाही, आम्हाला ॲज युजल जे पुस्तकात असेल ते शिकवत जा बाबा बस, बाकीचं काही घेत नाही असतं. पण आपण जरासे शिकतात माणसं जरूनचं टेन्शन घेत बसतो काही बिनाफीतच. पहा मी तुम्हाला दोन प्रॉब्लेम देतो जुने याच्यात ते जे जुनी प्रॉब्लेम महत्वाचे आहे तसे, आणि तुम्हाला स्वतःहून सोडत बसायचे इकडे तिकडे विचारू नका, कारण कोणाला आलं नाही तर ते आमचे ते शांतपणा करतात. कार्य करायला शांतपणा करावं लागते, कठीण कठीण पर्यंत कार्य घेते हा स्वतःवर नाही आले तर मग उद्या मी सांगेनच कोणतंही गोष्ट खरा प्रॉब्लेम हे काही फ्रॉम फिगर फाइंड NS फ्रॉम फिगर फाइंड NS अशी ही फिगर आहे. सगळ्यांनाच येते ही प्रॉब्लेम PQRT S ही लेंथ आहे 8, ही लेंथ आहे 6 √2 हा अँगल आहे 45 हा अँगल आहे 30 degrees अशा प्रकारचे प्रॉब्लेम आहे. दिलेली माहिती पुन्हा एकदा सांगता हा पहिला पॉईंट येणार आहे पा असं राहून जाते जरा फिगर पाहिजे, कारण मग एखादी चूक झाली तर तुम्हाला प्रॉब्लेम पडते. क्वाड्रेटर PQSN इज अ ट्रॅपेझियम. PQSN हा काय आहे, ट्रॅपेझियम आहे. क्वाड्री लॅटरल PQSN इज ट्रॅपेझियम, बिन चाकाची गाडी ट्रॅपेझियम. PQ पॅरलल NS PQ = 8 माहिती दिलेली आहे. PN = 6 √2 फाइंड NS बाकीचे अँगल दिलेले आहे 30 degrees आहे. फिगर बघूया 45, 30 आणि 8 आणि हे दिलेले आहे. तर याचं आन्सर किती येते ते पाहून घ्या. हे झालं पहिलं प्रॉब्लेम. एक आहे सोपी एकदम मयुरी जागृती वेदता आणि बाकीचे अनेकता सगळे सोडवता. अनुज नागपुरे अभय घोळ आजकाल गायबच आहे ऐका अभय, याच्यात जुन्या परीक्षेमध्ये स्विमिंग ते जे 5-6 छात्र असते मेन्सुरेशन आणि कॉर्डिनेट जॉमेट्री हे अतिशय महत्वाचे आहेत. ते नंतरच आहेत शेवटी शेवटी. एक अजून चांगलं प्रॉब्लेम होतं ना रात्रीच पाहून ठेवते हे प्रॉब्लेम आहे का तुमच्या पुस्तकात पाहून हे प्रॉब्लेम आहे.
वीडियो शुरू कर लेते हैं। A B C हा पॉइंट आहे, D हा परपेंडिकुलर आहे E साठी। A B C D हे काय परपेंडिकुलर आहे, बाजूला गया। ट्रायंगल A B C इज इक्विलैटरल ट्रायंगल, ट्रायंगल A B C इज इक्विलैटरल ट्रायंगल, ट्रायंगल ABC इज इक्विलैटरल ट्रायंगल, साइड BC ट्रायसेक्ट एट D, साइड BC इज ट्रायसेक्ट एट D, ट्रायसेक्ट एट D, प्रूव दैट nine AD square is equals to seven AB square. nine AD square is equals to seven AB square. nine AD square is equals to seven AB square. पुन्हा एकदा सांगतो, triangle ABC is equilateral triangle. triangle ABC is equilateral triangle. अजून काय दिलेले आहे आपल्याला, साइड BC इज ट्रायसेक्ट एट D, D मध्ये त्याचे काय होतात, ट्रायसेक्ट म्हणजे तीन भागात विभाजन होणे, ट्राय म्हणजे तीन, तीन भागात विभाजन होते D मध्ये, मग याचं रिलेशन तुम्हाला शोधायचं आहे, BD प्लस DC इज इक्वल टू BC, पण याचा मग BD ची किंमत काय आहे, 1/3 BC आणि DC ची व्हॅल्यू होते 2/3 BC, याच्या आधारित आहे, तर सांगून त्याला मी BC चे भाग तीन, प्राइम म्हणजे तीन भाग होणे या D मध्ये, म्हणजे हा एक भाग झाला, हे दोन हिस्से झाले, म्हणजे CD चे किती झाले, दोन हिस्से, किती पैकी दोन आहेत, तीन पैकी दोन, म्हणून DC इज इक्वल टू 2/3 आणि BD इज इक्वल टू 1/3 त्याच्या आधारित आहे, आणि AE परपेंडिकुलर तुम्हाला काढूनच दिलेलं आहे, तर याचं गणित तुम्हाला कोणाकोणाला येते हे काही अडचण असेल तर विचारू शकता तुम्ही।